सुरगाणा तालुक्यातील केळवण येथील भिवतास धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटनाच्या प्रतीक्षेत आहे, परंतु आजही तेथे पाहिजे तो विकास झालेला नाही। या धबधब्यावर आजही अनेक पर्यटक येत असतात। महाराष्ट्रातीलच नव्हे गुजरात राज्यातूनही पर्यटकांची येथे रेलचेल असते, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून येथे एकही काम झालेले नाही हे विशेष। या भिवतास धबधब्याचा विकास व्हावा अशी मागणी वारंवार करून देखीलही ती मागणी पूर्ण होत नाही। या धबधब्यावर अनेक वेळा आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांनी भेटे दिले आहेत, परंतु या धबधब्याच्या विकासाला चालना मात्र मिळाली नाही। येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास कांबळे, जलदूत नितीन गांगुर्डे तसेच पोलीस पाटील विजय चौधरी यांनी या भिवतास धबधब्याच्या विकासाची मागणी केली। याला लवकरात लवकर चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। याच मागणीतून नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन बी गुदने यांनी भिवतास धबधब्यावर भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी भिवतास धबधब्याच्या विकासाला चालना मिळेल या दृष्टीने वन विभागाच्या वतीने मदत करण्याचं आश्वासनही दिलं। आणि मग ते काढून घ्यायचे, पावसाळ्यात पूर्ण पाणी गेल्यानंतर काढून घ्यायचे, त्याच्यानंतर पावसाळा संपत आला पाणी वाहतंय अशा स्टेजला ते घालायचे, म्हणजे मग पाणी मागे आलं। तुम्ही मेन पावसाचे पाणी नाही अडवू शकत, तर तुम्ही जे पाणी कमी झालेलं आहे ते अडवायचं आहे, त्याची दुरुस्ती करून घेतली पाहिजे। तो आमच्या विषय नाही, कारण तो इतर डिपार्टमेंट आहे ते बघून घ्यायचं। तिथं ते पाणी आडलं तर कसं होईल, ह्या नाल्याचा प्रूफ बरेच दिवस त्यात ते पाणी गळती राहील, ते अजून 2-3 महिने सुरू राहील पुन्हा। तुमचा जे नोव्हेंबरला हा नाला व्हायचा बंद होतो, धबधबा बंद होतो, तो कसा डिसेंबर, जानेवारी, मार्च, फेब्रुवारीपर्यंत गेला पाहिजे बघा, तो मार्चपर्यंत जाईल। अशा पद्धतीने तुम्ही काम करा, तसं नियोजन करा। मग ते जर तुमचा सीझन जर लांबला तर आपोआप जास्त संख्येने पर्यटक येतील। पर्यटक भल्या पावसात येतो का? फार कमी का? तर रस्ता खराब होतो, पाऊस खूप पडत असतो, गैरसोय असते, बऱ्याच गोष्टी आहेत ना, बाहेर पडता येत नाही, एवढा पाऊस होतो, रप 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 पाऊस होतो। तर अशा वेळी अजून छान ऊन असतं, नंतर तो सीझन चांगला असतो पर्यटनाचा, तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मी ठीक आहे। तर तसा विचार करा, त्याचा पहिला विचार, मग आमचाही काय तर विचार करता येतो आता बघितलं आहे आम्ही, मग नंतर आमची चर्चा होईल त्याप्रमाणे आम्ही काय आमचाही विचार करतो। आहे ना, महाराष्ट्र शासनानेही या भिवतास धबधब्याला पर्यटनामध्ये समाविष्ट करून याच्या विकासाला चालना द्यावी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे। यावेळी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांच्याशी जलदूत नितीन गांगुर्डे, पोलीस पाटील विजय चौधरी यांनी विकासात्मक दृष्टीने लवकरात लवकर कामे व्हावीत याबाबत मागणी केली। आमच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं, काही इथं एवढे अधिकारी येऊन गेलेत, काही म्हणजे विकास पाहिजे तसा झालेला नाही, आणि तसं सामाजिक कार्यकर्ते कांबळी साहेब, तसेच आपले नितीनजी गांगुर्डे साहेब यांनी वेळोवेळी या भिवतासाला विकासाला चालना देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत। वन विभागाने भिवतास धबधब्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यामुळे स्थानिकांच्या आशा आता पल्लवित झाल्या। धबधबा या ठिकाणी मुख्य वन संरक्षक व प्रादेशिक वन विभागाचे मुख्य अधिकारी एन बी गुर्जे साहेब यांनी भेट दिली आणि त्यांनी परिसराची पूर्णतः पाहणी केली। या पाहणीमध्ये त्यांनी भिवतास धबधब्यासह परिसरात येणाऱ्या अडचणी, पर्यटनस्थळ विकासाबाबत करायची योजना यांची माहिती घेतलेली आहे। त्यामुळे आमच्या या भागातील भिवतास धबधबा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे। त्यांनी केलेल्या स्थानिक ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा पुरेपूर उपयोग भावी काळामध्ये करण्यात येईल आणि ते विकासाला एक मोठी चालना मिळू शकते, स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो आणि
जे नैसर्गिक अधिवास या भूतास धबधब्यावर होती करण्यात जो टिकवले टिकलेला आहे तोही पुढे टिकून ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. भविष्यकाळात जिथून जे पर्यटक येथे या ठिकाणी येतात त्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी वन विभागाचे गवारी साहेब, त्याचप्रमाणे IFS अधिकारी रेड्डी साहेब आणि त्यांच्यावर सर्व वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील आहेत. जीवताचे काळवान ग्रामस्थसुद्धा देखील येथे प्रयत्न करीत आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यातून एक मोठा चांगला प्रकल्प एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याच्या आमच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत. स्थानिकांनी वन विभागाचे आभार मानले. लवकरात लवकर विकासात्मक कामे होतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. यावेळी भारतीय प्रशासन सेवेचे IASF अधिकारी रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी गवारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.